जलतरूड़ी थाना क्षेत्र में एक 7 साल के लड़के के अपहरण के मामले में एक महिला को गिरफ्तार किया गया है। बेलतरूड़ी थाने के अंतर्गत 7 वर्षीय बालक का अपहरण किए जाने की घटना से हड़कंप मचा हुआ था। बताया जाता है कि सोमवार को एक महिला ने अपहृत बालक मंथन के साथ हरिहर नगर के घर पर आश्रय लिया था। मंगलवार तड़के महिला मंथन को लेकर फरार हो गई। घटना का पता चलने पर पिता ने थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस सीसीटीवी के आधार पर महिला और मंथन की खोज में जुटी थी। आखिरकार बुधवार को दोपहर को बालक को ढूंढने में पुलिस को कामयाबी मिल गई। बालक शहर के शताब्दी चौक पर मिला, साथ में महिला भी थी। इस मामले में जानकारी मिली है कि बालक के माता पिता साथ में नहीं रहते। अपहरण करने वाली महिला शराबी की अधीन है। अपहरण के दिन खुद बालक के पिता ने ही उस महिला को अपना बच्चा दिया था, मगर महिला के पास पैसे ना होने से वह बालक को घर नहीं पहुंचा पाई। ऐसी बात भी इस दौरान महिला ने पुलिस को बताया। अनिता आकाश वागाड़ी, ये दोनों नवरा बायको है, ती सुभाष नगर ला राहत होते। सुभाष नगर ला राहत असताना गेले ऑक्टोबर महिन्यापासून त्यांची दोघांची भांडण चालू होती। तर हा आकाश वागाड़ी हा एक किंवा 2 तारखेला त्यांना 3 मुलं होती। तर 3 मुलांपैकी मंथन हा 7 वर्षाचा मोठा मुलगा होता। तर आकाश वागाड़े हा गेले डिसेंबरच्या 1 किंवा 2 तारखेला त्याला सुभाष नगर वरील निरंजन नगर येथे बेलतरुडीच्या तिथे काम करत होता, तेथे घेऊन आला। तो आपल्या मुलाबरोबर एका झोपडीमध्ये राहत होता। दिनांक 9/12/2022 रोजी आकाश वागाडे हा पुरुषोत्तम बाजार चौकाच्या तिथे फिरत असताना त्याला संगीता नावाची एक लेडीज भेटली आणि त्या दोघांची ओळख झाली। तिथं ओळख झाल्यानंतर संगीता हा आकाशबरोबर राहिला। 9 तारखेला त्याच्या झोपडीमध्ये आले। 9 तारखेला संपूर्ण रात्रभर ते आकाशच्या झोपडीमध्ये राहिले। 10 तारखेला ते जाताना दोघांच्या संमतीने ती मंथन या नावाच्या मुलाला घेऊन गेली आणि म्हटली की संध्याकाळी मी आणून सोडते, पण तिने काय त्या मुलाला आणून सोडलं नाही। 9 तारीख गेल्यानंतर 10 तारीख झाले। 11 तारखेला संध्याकाळी आकाश वागाडे आणि त्याची बायको अनिता वागाडे ही दोघं आली आमच्या पोलीस स्टेशनला। आमचा असा 7 वर्षाचा मुलगा संगीता नावाच्या बाईने घेऊन गेलेले, अद्यापर्यंत आलेला नाही। मग आम्ही रात्रभर त्याचा शोध घेतला तर त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी सांगितलं की हा दोघांच्या संमतीने त्या बाईला मुलगा याने दिलेला आहे। मग आम्ही त्या बाईचा शोध घेत असताना आज 14 तारीख आज दिनांक 14 रोजी दुपारी 1 वाजता तो मुलगा आणि बाई शताब्दी चौक येथे मिळून आल्यानंतर त्या बाईला आम्ही ताब्यात घेतलेले। तो मुलगा तिने कशासाठी नेलता याने दिलेला होता, पुढे काय तिचा कुठला आणि असे व्यवहार करण्याचा तिथे काय चालू आहे का, तिचा सगळा तपास करून आम्ही पुढली कारवाई करीत आहोत। NBC न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भरद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।